कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी शासनास सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असतानाही शहरात अनेक ठिकाणी गप्पांसाठी लोक घोळक्याने जमलेले दिसत आहे. गर्दीमुळे एकमेकांना विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशावरून बंद आहेत. आपण आपापल्या घरात न बसता रस्त्यावर बाहेर एकत्र जमत असल्याने संसर्ग फैलवण्याचा मोठा धोका आहे. आपण घरात बसल्यास संसर्गाचा धोका कमी आहे, पण आपण घराबाहेर पडलो तर कोरोनाचे विषाणू आपल्याबरोबर आपल्या घरात येऊन आपल्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. याचे भान ठेवले तर कोरोनापासून आपला सर्वांचा बचाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर येणे टाळावे असे आवाहन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिनांक 21 मार्च रोजी केले आहे. संपूर्ण देशाबरोबरच कोपरगाव शहरालासुद्धा कोरोना या विषाणूचा जीव घेणं धोका आहे. म्हणून शासन जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे. कोपरगाव शहरातही 2 दिवसापासून जीवनावश्यक वस्तू, फळफळावळं आणि औषधं आणि भाजीपाला सोडून सर्व दुकानं बाकीची बंद आहेत. तरीही कोपरगाव शहरामधील अनेक नागरिक निष्काळजीपणा दाखवून आजही आपल्या आपल्या घरामध्ये न थांबता कोपरगाव शहरामध्ये महत्त्वाच्या रस्त्यावर गल्ल्या गल्ल्यामध्ये एकत्रितपणे गप्पांचं फड रंगवत आहेत. तर माझी सर्वांना मनापासून प्रार्थना राहील की आपल्याला काय होत नाही, कोरोना आपल्यापर्यंत येत नाही या भ्रमामध्ये कुणी राहू नये. कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी उद्या जो कर्फ्यूचं आवाहन केलेलं आहे ते आव्हान केवळ कोरोना रोखण्यासाठी नसून येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपल्याला 4-4, 5-5 दिवससुद्धा कर्फ्यूमध्ये राहावं लागू शकतं. त्याचा सराव म्हणूनसुद्धा उद्याचा दिवस आहे. तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण शासनाला सहकार्य करा आणि कोपरगाव शहरामधले तालुक्यामधले सर्व मंदिरं, मशिदी, दर्गे, आश्रम यांनासुद्धा कुलूप लावली पाहिजे त्या मताचं मी आहे. जर माणसं जर जिवंत राहणार नसतील तर देवाचं काय काम. जिवंत माणसांसाठी आपण आपल्या धार्मिक भावनांना आपण थोडा कंट्रोल करून केवळ भावनावर आधारित आपण विचार न करता मग व्यवहार जर आपण जर बघितला तर जगावर आलेलं जीव घेणं संकट आपल्याही दारावर येऊन थांबलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या घरामध्ये बसून आपलं घर परिसर स्वच्छ ठेवून शासनाला सहकार्य केलं पाहिजे. आपण जर असं केलं नाही, आपण जर बाहेर जर फिरलो तर बाहेरून आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये कोरोनाचे विषाणू येतील आणि आपलं संपूर्ण कुटुंबसुद्धा त्या आजाराला बळी पडल्याशिवाय राहणार इतका मोठा धोका आहे. माझी एकदा पुन्हा एकदा प्रार्थना आहे की शासनाला सहकार्य करा. कोपरगाव नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, तहसीलदार साहेब, इन्स्पेक्टर साहेब सर्वजण प्रयत्न करतायत. आपणही त्यांना प्रतिसाद द्या व आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.